श्री नवनाथ कथासार अध्याय 16 कानिपनाथ व गोपीचंदाची भेट तसेच शाबरी मंत्राचा प्रयोग. श्री राज्याच्या राजधानीत मच्छिंद्रनाथांनी कानिपनाथांना ठेवून घेतल्यानंतर त्यांची तेथे उत्तम व्यवस्था ठेवली. त्यात त्यांचा एक हेतू होता, तो म्हणजे कानिपनाथ इथून गेल्यावर ते माझी वार्ता गोरक्षनाथांना सांगतील आणि मग मला गोरक्षनाथ इथे घ्यायला येतील. यासाठी कानिपनाथांनी इथून जाऊच नये म्हणून त्यांनी कानिपनाथाची उत्तम व्यवस्था केली. मच्छिंद्रनाथ कानिपनाथांच्या शिबिरात देवांनाही भुलविणाऱ्या स्त्रिया पाठवू लागले, पण त्यांचे हे श्रम वाया गेले, कारण कानिपनाथांचे शिष्यही स्त्रियांच्या हाती सापडेनात. त्या सर्व प्रयत्न करून थकल्या, पण त्यांचा हेतू सफल झाला नाही. अशा तऱ्हेने महिनाभर राहिल्यावर कानिपनाथांनी मच्छिंद्रनाथांजवळ जाण्यासाठी परवानगी मागितली आणि मच्छिंद्रनाथांनी त्यांना परवानगी दिली देखील. तेव्हा हत्ती, घोडे, उंट, पालख्या, उंची, वस्त्रे, हिरे, माणिक व विपुल द्रव्य अशा मोठ्या लवाजम्यासह मच्छिंद्रनाथांनी कानिपनाथांची रवानगी केली. कानिपनाथ श्रीराज्याकडून निघून गौड बंगाल इत्यादी तीर्थयात्रा करत हिंडत राहिले. ते ज्या गावी जात असे तिथले लोक त्यांचा उत्तम आदर सत्कार करत. अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. प्रत्येकजण त्यांची तोंड भरून स्तुती करी व मोठ्या हौसेने दूरदूरचे लोक येऊन त्यांना आपल्या गावास घेऊन जात. याशिवाय लोकांच्या मनात त्यांच्याविषयी आदरभाव निर्माण होऊ लागला. इकडे गोरक्षनाथ जगन्नाथवरून तीर्थयात्रा करीत येत असताना त्यांची व कानिपनाथांची एका अरण्यात भेट झाली. उभयंतांनी विचारपूस केली. मग कानिपनाथांनी भरजरीचा गालिचा पसरून त्यावर गोरक्षनाथांना आपल्याजवळ बसवून घेतले, त्यांच्या गुरुपरंपरेची चौकशी केली. त्यावेळी गोरक्षनाथांची विद्या कशी काय आहे ते पाहावे असे कानिपनाथांच्या मनात आले. ते म्हणाले की पलीकडच्या आंब्याच्या झाडावर जी पाडाची मधुर फळे तयार झालेली दिसत आहेत त्यातून थोडीशी आणावीत असे माझ्या मनात आहे. यावर गोरक्षनाथ म्हणाले की इतका खटाटोप कशासाठी, आपल्याला काही त्याची गरज नाही. त्यात कसला आहे खटाटोप, आत्ता शिष्यांना पाठवून ते आंबे तोडून आणतो. कानिपनाथ म्हणाले. यावर गोरक्षनाथ म्हणाले की आता शिष्य जवळ नसेल तर आपण काय करावे. आपल्या विद्येच्या प्रभावाने फळे तोडून विद्येचा प्रताप व गुरुचा प्रसाद उजेडात आणावा व ती फळे खाऊन संतुष्ट राहावे. तेव्हा कानिपनाथांनी सांगितले की तुमची जर अशी इच्छा असेल तर मी गुरुच्या कृपेने आत्ता फळ आणतो. असे म्हणून त्यांनी विभक्तास्त्राने मंत्र भस्म मंत्रून त्याचबरोबर आकर्षणास्त्राची योजना केली व भस्म फेकले. त्याबरोबर पिकलेले सर्व आंबे झाडावरून त्यांच्याजवळ आले. मग सर्वांनी ते आंबे खाल्ले व तृप्त झाले. नंतर गोरक्षनाथांच्या मनात विचार आला की कानिपनाथांनी तर आपले कर्तृत्व मला दाखवले, तेव्हा आपणही त्याला आपली विद्या दाखवावी. या विचारासरशी ते कानिपनाथांना म्हणाले की तुम्ही माझा पाहुणचार केलात, आता मी काही फळे आणतो ती चवीने आपण खावी. मग त्यांनी आकर्षण शक्ती व विविधास्त्र जपून भस्म फेकताच एका लवंगवनातील विविध फळे जवळ येऊन पडली. ती मधुर फळे खाऊन सर्वांचे समाधान झाले. मग गोरक्षनाथ म्हणाले की ही उरलेली फळे पुन्हा परत झाडावर होती तशी करावी. तेव्हा कानिपनाथांनी हे अशक्य असल्याचे सांगितले. यावर गोरक्षनाथ म्हणाले की निस्सीम गुरुभक्ताला काहीच अवघड नाही, तो दुसरा ब्रह्मदेवही निर्माण करू शकेल. मग यात अडचण काय आहे, मी माझ्या सद्गुरूच्या कृपेने पाहिजे ते करू शकेन. गोरक्षनाथांचे हे गर्वाचे बोलणे ऐकून कानिपनाथांना जरा जास्तच राग आला. ते म्हणाले की मी तुम्हाला व तुमच्या गुरुला चांगला जाणतो. ते नरकात पिचत पडले आहेत. ते स्वतःला योगी म्हणतात आणि श्रीराज्यात रमतात. ते मेनिकानाथ झाले आहेत. ब्रह्मदेवाला शक्तिहीन समजून मोठमोठ्या चढावडीच्या गोष्टी मात्र तुम्ही इथे करता आहात. अशा प्रकारचे भाषण ऐकून घेतल्यावर गोरक्षनाथ म्हणाले की तुमचे हे चवटपणाचे बोलणे सोडून द्या. तुमच्या गुरुची वार्ता तुम्हाला आहे का? ते जालिंदरनाथ हीनदीन होऊन आज 10 घोड्याच्या लिदीत पडलेले आहेत. स्वतःहून सुटण्याची त्यांच्या अंगात धमक नाही म्हणून ते तिथे कुजतायत. गौडबंगाल देशात हेलापट्टणाच्या गोपीचंद राजाने वस्तादपणा करून त्यांना लिदीच्या खड्ड्यात पुरले आहे. शाब्बास त्या राजाची, माझा गुरु तर अशा प्रीतीचा नाही, अशा प्रतीचा नाही. हे ब्रह्मांड हलवून टाकेल अशी त्यांची शक्ती आहे. त्यांच्या कृपेचा चमत्कार दाखवतो पहा. असे म्हणून संजीवनी मंत्र भस्मून भस्म फेकताच ती उरलेली फळे झाडावर लटकू लागली. ते पाहून कानिपनाथ चकित झाले. त्यांनी गोरक्षनाथांची वाहवा केली. मग प्रेमाने त्यांना आलिंगन दिले व म्हणाले की माझ्या जालिंदर गुरूंचा मला शोध लागला, हा मोठा मला इथे लाभ झाला आहे. मग गोरक्षनाथ म्हणाले की हे खरं आहे की माझ्या योगाने जसा तुम्हाला तुमच्या गुरुचा शोध लागला तसा तुमच्या योगाने देखील मला माझ्याही गुरुचा शोध लागला. आजचा योग खरोखरच उत्तम म्हटला पाहिजे. मग त्यांनी एकमेकांना नमस्कार केला आणि गोरक्षनाथ श्रीराज्याकडे व कानिपनाथ हेलापट्टणास निघाले. लक्षात घ्या, ज्या गोष्टी होतात त्या चांगल्यासाठीच होतात. आता इथे गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथांचा पत्ता मिळालेला आहे आणि कानिपनाथांना
जालिंदरनाथांचा पत्ता मिळालेला आहे. आणि आता जालिंदरनाथ कुठं आहेत तर हेलापट्टन राज्यामध्ये, आणि मच्छिंद्रनाथ जे आहेत ते श्री राज्यात आहेत. आता गोरक्षनाथ तिथे जाणार आहेत. आपले गुरु जालिंदरनाथ यांना गोपीचंद राजाने पुरून टाकल्याची वार्ता कळताच कानिपनाथांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तेव्हा एकदा त्यांचा कधी सुडवगन असं त्यांना झालं. ते सर्व शिष्यांसह हेलापट्टणाच्या अरण्यात येऊन राहिले. कानिपनाथ आल्याची बातमी लागताच गोपीचंद राजा परिवारासह त्यांच्या स्वागताला समोरा गेला. त्यांना मनापासून गुरु करण्याची राजाची इच्छा होती. हत्ती, घोडे, उंट, पालख्या, तंबू, डेरे, राहुट्या येऊन मोठ्या वैभवाने 700 शिष्यांसह कानिपनाथ देशपर्यटन करत होते. कानिपनाथांना नगरात आणायला राजा आपल्या 1700 सरदारांसह व असंख्य फौजेनिशी जात असताना वाटेत ते प्रधानाला म्हणाले की दैवयोगाने या नगरात आज सिद्धपुरुषाचे पाय लागले आहेत. त्यांना गुरु करावा असे माझ्या मनात आहे. हा गुरु मला योग्य असाच आहे. माझ्या वैभवाप्रमाणे ह्यांचेही वैभव आहे. आमच्या मातुश्रींनी जो गुरु केला तो अगदी कंगाल घाणेरडा असा होता. मी राजा आहे तेव्हा माझ्या पंक्तीस बसण्यास राजे लोकच योग्य. जालिंदर पिछाच्या समान भटकणारा घाणेरड्या जागेत राहणारा व दरिद्री असा गुरु माझ्या आईने केला. माझ्यासारख्या वैभवसंपन्न राजाला गुरु करायचा म्हणजे तो असाच ऐश्वर्यवान असायला पाहिजे. हा कानिपनाथ म्हणजे मला सर्व दृष्टीने योग्य असाच गुरु आहे. तर अशा प्रकारे राजाने कानिपनाथांना योग्य गुरु असे म्हटलेले आहे. असे बोलून राजा मोठ्या संभारासह कानिपनाथांना आणावायला गेले. कानिपनाथांनी गोपीचंद राजाला पाहिले, मात्र त्यांचा क्रोध उफाळून वर आला. परंतु संयमाने त्यांनी राग आवरला, कारण जर ह्याला आत्ताच शाप देऊन भस्म केले तर ह्याच्याकडून मोठा कार्यभाग साधायचा आहे तो तसाच राहून जाईल. शिवाय आपल्या गुरुची अवस्था काय आहे तेही आपल्याला पूर्ण माहीत नाही. तेव्हा आधी गुरुचरण पाहू, ह्याच्याकडून सर्व माहिती काढून घेऊन नंतर ह्यांना शिक्षा करू, असा विचार करून जे आपले कानिपनाथ आहेत ते स्तब्ध राहिले, शांत राहिले. गोपीचंद राजा अगदी जवळ येऊन कानिपनाथांच्या पाया पडले व विनंती करू लागले की महाराज, दैवयोगाने मला अनाथाला सनात करा. गंगेचा ओघ आज माझ्याकडे वळू द्या. राजाचे हे लीनपणाचे बोलणे ऐकून कानिपनाथांना आनंद झाला. त्यांच्या हृदयात क्रोध होता तरी त्यांनी शांती धारण केली होती. त्यांनी राजाचा हात धरून त्यांना आपल्या शेजारी बसून घेतले. मग क्षेमकुशल विचारल्यानंतर ते राजाला म्हणाले की राजा, तुझ्या हातून एक मोठे अनुचित कर्म घडले आहे, परंतु तुझे भाग्य सबळ आहे म्हणून मी शांत आहे. नाहीतर ह्यावेळेस मोठा अनर्थ होऊन तुझ्या प्राणावर बेतले असते. आता गावात चल, तेथे सर्व वृत्तांत मी तुला निवेदन करतो. मग राजाने त्यांना पालखीत बसून राजवाड्यात आणून सुवर्णाच्या आसनावर बसवले. षोडशोपचारांनी त्यांची यथासांग पूजा केली, वस्त्रे भूषणे दिली व अनुग्रह देऊन शिष्य होण्यास उत्सुक असलेले पाहून कानिपनाथ राजाला म्हणाले की तुम्ही माझा अनुग्रह घ्यावयास पाहत आहात, पण दुधात मीठ घातल्याप्रमाणे तुमच्या हातून एक वाईट गोष्ट घडली आहे. अरे, ज्याच्या हातून मी अनुग्रह घेतला आहे तो माझा गुरु जालिंदरनाथ, याला तू घोड्याच्या लिदीत पुरून टाकले आहे. परंतु तुझे आयुष्य पुष्कळ व तुझ्या आईची पूर्व पुण्याई जोरदार, म्हणून माझा राग शांत झाला. नाहीतर जालिंदरनाथांनी तुला तुझ्या वैभवासकट एका क्षणात भस्म करून टाकले असते. हे ऐकून राजा घाबरला. त्यांना राजाला कापरे भरले. ते कानिपनाथांच्या पायावर मस्तक ठेवून म्हणाले की महाराज, माझ्याकडून घडलेल्या अन्यायाची मला क्षमा करावी आणि शरण आलेल्या या दासावर कृपा करावी. तुम्ही संत जगाचे मायबाप आहात. मग ते कानिपनाथांना घेऊन आपल्या शिबिरात गेले. हा सर्व वृत्तांत दासींनी मैनावती जाऊन सांगितला. मैनावतीच्या दासी पुढे असेही म्हणाल्या की कानिपनाथ हे नावाचे जालिंदरांचे शिष्य असून त्यांच्याबरोबर गोपीचंद राजा शिबिरात गेले आहेत. तेथे जे घडले ते नंतर कळवू. गोपीचंद राजाने जालिंदरांना लिदीत पुरल्याचे ऐकून मैनावतीला फार राग आला व वाईटही वाटले. पण पुत्रप्रेमामुळे त्यांना शासन होऊ नये असे तिला वाटले. एके दिवशी संध्याकाळी कानिपनाथांनी राजाला राजवाड्यात जाण्याची आज्ञा दिली. राजा राजवाड्यात येऊन प्रथम मैनावतीच्या पाया पडला व घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि आपल्या अपराधाबद्दल कानिपनाथांनी आपणा क्षमा करावी म्हणून त्यांची विनवणी करायला मातेला विनंती केली. त्या कामासाठी मैनावती कानिपनाथांजवळ शिबिरात गेली व त्यांच्या पाया पडून त्यांच्याजवळ बसली. मग विचारपूस झाल्यावर मी जालिंदरनाथांना गुरु केलेले आहे व आपणही तेच गुरु केलेले आहेत असे कानिपनाथांना तिने सांगितले. त्यावर कानिपनाथ म्हणाले की मग आपण आपल्या गुरुची अवस्था अशी कशी होऊ दिलीत. तेव्हा तिने सांगितले की गुरुच्या पुत्राने अशी अवस्था केल्याची बातमी मला आजच कळली. मग तिने आपल्या प्रारंभापासूनची सर्व हकीकत त्यांना सांगितली. शेवटी गोपीचंदाच्या अपराध पोटात घालून त्यांना पदरात घ्यावे व जालिंदरनाथ त्यांच्या कोपाग्नीत न होरपळू देता आपल्या पुत्रास निर्भय करावे म्हणून तिने विनंती केली. पुढे ती म्हणाली की गुरुला कुपातून काढून या ब्रह्मांडात आपला कीर्तिध्वज फडकेल असे करावे. तेव्हा जालिंदरनाथांपासून गोपीचंदाला अनुग्रह मिळवून देण्याचे व त्यांना निर्भय करण्याचे वचन कानिपनाथांनी तिला दिले.
मग तिने घरी येऊन घडलेली सर्व हकीकत मुलाला सांगितली, त्यामुळे त्यांच्या मनातली भीती नष्ट झाली. तर अशा प्रकारे श्रोते हो, गोरक्षनाथांचा आणि कानिपनाथांचा थोडासा शाबर मंत्र प्रयोग इथे झालेला आहे आणि अतिशय सुंदर असा अध्याय होता. आपण हा अध्याय ऐकला असेल तर आपल्यावरती नक्कीच नवनाथांची अवश्य कृपादृष्टी पडणार आहे. त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. नवनाथ भक्तिसार ग्रंथातील हा अतिशय सुंदर असा हा अध्याय इथे समाप्त झाला आहे. पुढील अध्यायात आपण आता पाहणार आहोत की कानिपनाथ आपल्या गुरुस कसे बाहेर काढतील आणि गोपीचंदालाही वाचवतील याची सविस्तर कथा आपण पुढील अध्यायात पाहूयात. तोपर्यंत अलख निरंजन आदेश.